आपण आहोत अवनीमध्ये रामलिंगेश्वर मंदिरात. मंदिराचा मुख्य भाग बांधला गेला होता 10 CE मध्ये, म्हणजे 2010 वर्षांपूर्वी. पण मंदिराचा केंद्र भाग आणखी पुरातन असावा, कारण हे ते मंदिर आहे जे स्थापित केलं होतं रामाच्या श्रीलंकेला जाऊन येण्यानंतर सीतेला सोडवण्यासाठी, आणि त्या प्रक्रियेत रावणाचा सुद्धा वध झाला. आणि तिथून परतताना त्यांनी कदाचित इथे विश्रांती घेतली आणि स्थानिक लोकांनी हे मंदिर बांधलं. आणि इथे प्रत्येकासाठी एक मंदिर आहे, रामासाठी एक, लक्ष्मणासाठी एक, आणि एक आत्ता इथे तुम्ही जे पाहताय ते लक्ष्मणलिंग लिंगेश्वर, सीतेसाठी एक, शत्रुघ्नासाठी एक. विजयी सेना युद्धातून परतताना त्यांनी इथे विश्रांती घेतली असावी. आणि असंही म्हटलं जातं, किंवा निदान स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की लव आणि कुशचा जन्म इकडेच झाला असावा. इथे एक वेगळी जागा आहे जी लव आणि कुशचं जन्मस्थान म्हणून ओळखली जाते, तर अशी कथा आहे. आणि हे मंदिर अतिशय उत्कृष्ट आहे आणि ASIच्या खाली असल्यामुळे बऱ्यापैकी स्वच्छ आणि नीट ठेवलं आहे, पण तितकं जीवंत नाही आहे जितकं असलं पाहिजे. जरी मुख्य देवता अजूनही उत्तम स्थितीत आहे, आणखी भरपूर काही करण्याची गरज आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, फक्त मंदिर उभं ठेवणं हा काही एकमेव हेतू नाही आहे. मंदिर दैवी ऊर्जेनं स्पंदित ठेवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मंदिराचा दगडी भाग बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे, पण तिथे वर जे काही बांधलं गेलं होतं विटा आणि चुन्याने ते वाईट अवस्थेत आहे. जरी हे आत्ता भारताच्या पुरातत्व खात्याच्या नियंत्रणाखाली असलं, तरी आपण हे समजून घेतलं पाहिजे, भारताचं पुरातत्व खातं पुरातत्व शास्त्रज्ञांनी भरलेलं आहे. त्यांना स्मारकं कशी जपायची ते माहिती आहे. त्यांनी आपल्या देशात चांगलं काम केलं आहे अनेक स्तरांवर, पण नक्कीच त्यांच्याकडे पुरेशी संसाधनं किंवा ज्ञान नाही आहे एक मंदिर जिवंत ठेवण्यासाठी.